तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खमंग आणि कुरकुरीत अशी अळूवडीची रेसिपी। ही रेसिपी जी आहे ती अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेली आहे। तर चला बघूयात कशी बनवतात ही अळूची वडी। नमस्कार, मी स्नेहल, सदीस किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। अळूवडी बनवण्यासाठी मी इथं एक मोठी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। हे बेसन पीठ जे आहे ते चाळून घेतलेलं आहे। नंतर मी इथं 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। याने आपली अळूवडी जी आहे ती छान अशी कुरकुरीत होती। नंतर मी इथे 5 ते 6 अळूचे पानं जे आहेत ते स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे। अळूवडी बनवण्यासाठी अळूचे पानं जे असतात त्याचे देठ जे आहेत ते लाल असतात। अळूवडीसाठी लागणारं साहित्य बघून घेऊयात। तर मी इथे 2 हिरव्या मिरच्या आणि 4 ते 5 लसूण पाकळ्या घेऊन त्याचा ठेचा करून घेतलेला आहे। नंतर आपल्याला इथे लागणार आहे 1/2 चमचा लाल तिखट जे आहे ते थोडंच घ्यायचं, कारण की आपण हिरव्या मिरच्या देखील टाकलेल्या आहे। नंतर 1 मोठा चमचा पांढरे तीळ, 1 छोटा चमचा जिरे घेतलेला आहेत, 1 छोटा चमचा मीठ किंवा चवीनुसार, 1/2 चमचा इथे मी हळद घेतलेली आहे। आणि मी इथं चिंचगुळाचं पाणी घेतलेलं आहे, चिंचेचा कोळ घेतला आणि त्यामध्ये नंतर गूळ टाकून हे छान असं वितळून घेतलेलं आहे। अळूवडीसाठी लागणारं पीठ बनवून घेऊयात। तर मी इथे एक वाटी घेतलेली आहे, त्यामध्ये घेतलेलं बेसन पीठ आपल्याला ॲड करायचं आहे। नंतर यामध्ये टाकणार आहोत 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ। तांदळाचं पीठ टाकल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे 1 मोठा चमचा पांढरे तीळ। नंतर यामध्ये आपण टाकणार आहोत 1 छोटा चमचा जिरे। यामध्ये चवीनुसार मीठ किंवा 1 चमचा मीठ ॲड करून घ्यायचं। नंतर 1/2 छोटा चमचा लाल तिखट आणि सगळ्यात शेवटी आपण यामध्ये हळद टाकणार आहोत। आणि आता बनवून घेतलेला हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा, तुम्ही यामध्ये थोडीशी कोथिंबीर देखील ॲड करू शकता। सर्व साहित्य यामध्ये टाकल्याच्या नंतर आपल्याला हे हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता यामध्ये आपल्याला अगदी थोडं करून चिंचगुळाचं पाणी आपण जे बनवून घेतलं होतं ते यामध्ये ॲड करायचं आहे। आणि हे पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला दुसरं पाणी टाकायचं नाही, फक्त चिंचगुळाचं पाणी टाकूनच हे छान असं बॅटर जे आहे ते बनवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। तर हे बॅटर जे आहे ते आपल्याला खूप पातळी नाही बनवायचं आणि खूप घट्टही नाही। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा पद्धतीची आपल्याला या पिठाची जी कन्सिस्टन्सी पाहिजे आहे। तर मी इथे हे पीठ जे आहे ते मळून घेतलेलं आहे छान असं। तर हे पीठ अळूच्या पानाला लावायसाठी रेडी आहे। तर आता आपण इथे हे घेतलेली पानं जी आहेत ते आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहेत। तर ही पानाची ही सरळ बाजू आहे आणि आपण आता ही करून घेऊ ही उलटी बाजू आहे। तर आता आपल्याला हा देठ जो आहे तो एका सुरीच्या साह्याने कट करून घ्यायचा आहे। हा देठ कट केल्याच्या नंतर तुम्ही इथे बघू शकता हा देठ जो आहे त्याची शीर जी आहे ती खूप अशी जाड होती, त्यामुळे मी सुरीच्या साह्याने ही कट करून घेतलेली आहे। तुम्हाला पानावरच्या ज्या ज्या शिरा अशा जाडजाड दिसतील तुम्ही त्या अवलगतपणे सुरीच्या साह्याने कट करून घ्या अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। जर कवळ्या शिरा असतील पानाच्या तर कट करायची काही एक गरज नाही, तर मला हे थोड्याशा जाड वाटल्या म्हणून मी ह्या कट करून घेतल्या। तुम्ही इथे बघू शकता मी या पानाच्या सर्व जाड अशा शिरा काढून टाकलेल्या आहेत। आता आपल्याला इथे एक लाटणं घ्यायचं आहे आणि लाटण्याच्या साह्याने हे पान जे आहे अशा पद्धतीने लाटून घ्यायचं, म्हणजे ज्या थोड्याफार जाड शिरा राहिलेल्या असतील ते एकदम अशा चपट्या होऊन जातील आणि आपल्याला खाताने ते अशा दाताखाली लागणार नाहीत। तर हे पान जे आहे ते आता अळूवडी बनवण्यासाठी तयार आहे। तर ह्या पानाच्या उलट्या बाजूने, म्हणजे मी असं ठेवलं ह्या बाजूने, आपल्याला बनवून घेतलेलं पीठ लावून घ्यायचं आहे। तर पीठ लावताना आपल्याला लक्षात ठेवायचं ही सरळ बाजू आणि ही उलटी बाजू आहे। तर आपल्याला हे पीठ जे आहे ते हातानेच लावायचं आहे, चमच्याने वगैरे लावायचे नाही आहे। हाताने जर लावलं तर ते छान असं व्यवस्थित स्प्रेड होईल। तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळतील। तर तुम्ही इथे बघू शकता मी एका पानाला हाताने छान असं पीठ जे आहे ते लावून घेतलेलं आहे। आता यावरती आपल्याला दुसरं पान ठेवून घ्यायचं आहे, पण हे पान जे आहे ते दुसऱ्या बाजूने ठेवायचं आहे, म्हणजे देठाची साईड जी आहे ती याच्या कडेच्या बाजूने ठेवून घ्यायची आहे अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। आणि ह्या पानाला देखील उलट्या साईडने छान असं बनवून घेतलेलं पीठ लावून घ्यायचं आहे। आता असेच आपल्याला सर्व एक एक पान एका एकावर ठेवून नंतर पीठ लावून घ्यायचं आहे। तुम्ही सिद्धीज किचन मराठीला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर देखील फॉलो करू शकता।
तिथे देखील माझं सिद्धीज किचन मराठी या नावानेच आयडी आहे। तर मी अशा पद्धतीने एकावर एक ठेवून सगळ्या पानांना पीठ लावून घेतलेलं आहे। आता हे पान जे आहेत याचा आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, अशा पद्धतीने आपल्याला हे गोल गोल बनवत याचा छान असा रोल बनवून घ्यायचा आहे। हळूवारपणे बनवायचा आहे। हा रोल बनवत असताना आपल्याला याला जास्त जोरात असं दाबायचं वगैरे नाही, हलक्या हाताने याचा छान असा रोल बनवून घ्यायचा आहे। तर तुम्ही इथे बघू शकता खूप छान असा रोल बनलेला आहे। नंतर हा रोल खूप मोठा आहे, हा वाफाळायला आपल्याला थोडा जड जाईल, त्यामुळे याला एकदम मधोमध कट करून घेऊन याचे दोन भाग बनवून घ्यायचे आहेत। तुम्ही पूर्ण देखील असा रोल वाफळून घेऊ शकता किंवा असे दोन भाग करून देखील वाफळून घेऊ शकता। तर मी आळूचे पाने जे आहेत अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहे। तर मी इथे एक स्टीलची चाळणी घेतलेली आहे। तर आता आपल्याला याला अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। तेल लावल्याने आपण जेव्हा आळूवडी वाफळून घेऊ तेव्हा ती या चाळणीला चिटकणार नाही, त्यामुळे या चाळणीला जे छान असं तेल लावून घ्यायचं आहे। चाळणीला तेल लावून घेतल्याच्या नंतर अगदी थोडंसं आपल्याला या आळूंच्या पानाला देखील वरच्या बाजूने तेल लावून घ्यायचं आहे। ऑप्शनल आहे, नाही लावलं तरीही चालेल। नंतर आपल्याला हे आळूचे रोल जे आहेत ते यावरती ठेवून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता। तर मी इथे एक पसरट कढई घेतलेली आहे, त्यामध्ये पाणी ठेवून त्याला उकळी आणलेली आहे। तर आता आपल्याला ही कढई जी आहे त्यावरती ही चाळणी ठेवून घ्यायची आहे। माझी चाळणी जी आहे ती एकदम बरोबर बसत आहे। जर तुमची चाळणी बसत नसेल तर तुम्ही स्टँड ठेवून त्यावरती चाळणी ठेवू शकता। आणि त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवून हे आळूचे पानं जे आहेत ते आपल्याला 15 मिनटं छान असे वाफळून घ्यायचे आहे, कसलीही घाई गडबड न करता। तर इथे पूर्ण 15 मिनटं झालेले आहेत। मी इथे गॅसची फ्लेम जी आहे ती बंद केलेली आहे आणि तुम्हाला इथे दाखवते आळूचे पानं जे आहेत ते खूप छान असे वाफळलेले आहेत, खूप सुंदर असे दिसत आहेत। तर मी आता हे खाली काढून थंड करून घेते थोडेसे। तर वाफळलेली आळूवडी जी आहे ती मी इथे एका पोळपाटावरती काढून घेतलेली आहे। तर ही आळूवडी जी आहे ती सध्या खूप गरम आहे, आपल्याला ही आत्ताच कट करता येणार नाही। कट करायला गेलं तर खूप चिकट चिकट असं होईल। ही आपल्याला थोडीशी थंड करून घ्यायची आणि नंतरच याची काप करून घ्यायची आहे। तर 5 ते 6 मिनटानंतर तुम्ही ते बघू शकता मी आळूवडीला धरू शकते, म्हणजे ही थंड अशी झालेली आहे। आता आपल्याला याचे छान असे काप करून घ्यायचे आहे। तर आता ही आळूवडी कट करताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता, थोडीशी जाड ठेवू शकता किंवा तुम्हाला एकदमच कुरकुरीत अशी हवी असेल तर तुम्ही ही एकदम पातळ अशी कट करून घेऊ शकता। तुमच्यावर अवलंबून आहे तुम्हाला आळूवडीचे काप कसे हवेत ते। तर अशाच पद्धतीने मी आता सर्व आळूवडीचे काप बनवून घेते। तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर असे दिसत आहे आपली आळूवडी। तर वाफळलेली आळूवडी जी आहे ती मी कापून घेतलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर अशी दिसत आहे। तर चला आता आपण ही फ्राय करून घेऊयात। तर मी इथे आळूवडी जी आहे ती डीप फ्राय करणार आहे। त्यासाठी मी इथे एका पसरट पॅनमध्ये मीडियम हीटवर तेल गरम करून घेतलेलं आहे। आता तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपल्याला एक एक आळूवडी अशा पद्धतीने तेलात सोडत जायची आहे। गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियमच ठेवायची आहे आणि एक एक आळूवडी तेलामध्ये अशा पद्धतीने हळूवारपणे सोडत जायची आहे। ही आळूवडी जी आहे ती डीप फ्राय कराव असंच नाही, तुम्ही ही तव्यावर देखील परतून घेऊ शकता। शालो फ्राय करून घ्यायची तव्यावरती, अगदी थोडंसं तेल टाकायचं, छान अशी परतून घ्यायची, तशी खूप छान लागते ही आळूवडी। एका वेळेस बसतील तेवढ्याच आपल्याला यामध्ये आळूवडी टाकायची आहे, खूप जास्त गच्च गच्च अशी नाही टाकायची। तर तुम्ही इथे बघू शकता 5 ते 6 मिनटानंतर मीडियम फ्लेमवर आळूवडी जी आहे ती अशा पद्धतीने दिसते। तर आपल्याला ही आळूवडी जी आहे आलटून पलटून दोन्ही बाजूने तळून घ्यायची आहे। तर तुम्ही इथे बघू शकता मी तेलामध्ये टाकलेला आळूवडी जी आहे ते दोन्ही बाजूनी छान असे तळलेली आहे। तर आता आळूवडी जी आहे ते खूप छान अशा तळलेल्या आहेत, तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर असा सुरेख रंग आलेला आहे। आता हे तळलेल्या आळूवडी जी आहे ते मी सर्व थोड्या थोड्या करून एका प्लेटमध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व आळूवडी जे आहे ते मी या तेलामध्ये फ्राय करून घेते। तर तुम्ही इथे बघू शकता मी इथे सर्व आळूवडी जे आहेत ते तेलामध्ये तळून घेतलेले आहेत। ह्या गरमागरम खूप कुरकुरीत लागतात आणि खूप खमंग अशा लागतात। तर ही रेसिपी जी आहे ती तुम्ही नक्कीच ट्राय करा।
चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, सोबतच बेल आयकन देखील प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळतील. आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ही रेसिपी जी आहे तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.